एकटा सर्वप्रथम आपला सांगतो की दोन्ही घाटाची कामाची परिस्थिती किंवा गगनबावडा घाटाची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. कुठेही त्या बाबतीमध्ये मी समाधानी नाही. नॅशनल हायवेचे जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर होते किंवा संबंधित अधिकारी होते ते सरळ सरळ उडवाउडवीचे उत्तर देत होते. जे प्रमुख जबाबदार आहेत श्रीनिवासन म्हणून त्यांनी अक्षरशः वेगवेगळे कारणं देऊन त्यांनी येण्याचं पण ठरवलं नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये तक्रार मी त्यांच्या वरिष्ठांशी करणार आहे. आमचे जे काय त्यांचे संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय की लवकरात लवकर हे काम कसं सुरू करता येईल. कारण की शेवटी एक लक्षात घ्या की आपल्याला काम सुरू करून तिकडच्या लोकांची अडचणी दूर करणं हे आमच्या लोकांची जबाबदारी आहे. म्हणून आज सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर ह्या दोन्ही घाट म्हणजे ह्या घाटाचं म्हणजे भुईवाडा घाटाचं ते DPR बनण्याचं काम सुरू आहे. ह्या घाटाचे मंत्री स्वतः ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री पण आहेत. म्हणून चव्हाण साहेबांशी संपर्कात राहून ह्या घाटाला रुंदीकरण करण्यासाठी काय काय करू शकतो त्यासाठी आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर पाठपुरावा करू. एक आणि दुसरा जो गगनबावडा घाटाचा जो विषय आहे तो चिंतेची बाब आहे. फक्त त्याच्यासाठी अधिकाऱ्यांच्या मानेवर बसून अक्षरशः मानेवर बसून काम करून घेण्याची जबाबदारी आता आम्ही सगळ्या जणांनी स्वीकारली आहे. आज हा पाहणीचा फक्त पहिला राऊंड होता. यानंतर दुसरं काम कसं सुरू करता येईल त्यासाठी आम्ही अग्रक्रमांकावर आम्ही करू. चव्हाण साहेबांची आणि आमची सातत्याने या संबंधी चर्चा होते आणि संपर्कात पण ते आहेत. मला दिलेला अधिवेशनामध्ये शब्द चव्हाण साहेब पूर्ण करतील एवढा मला त्यांच्यावर विश्वास आहे. गगनबावडा घाटाच्या संदर्भात मी स्वतः राणेसाहेबांच्या माध्यमातून नितीन गडकरीजींशी बोलणार आहे. कारण का शेवटी नितीन गडकरींचं जे पद्धतीचं काम आहे त्याचं प्रतिबिंब गगनबावडा घाटमध्ये येत नाहीये किंवा त्यांची प्रतिमा खराब करण्याचं काम हे खालचे काही श्रीनिवासन सारखे अधिकारी करतात असा माझा थेट आरोप आहे. म्हणून या संबंधित लवकरात लवकर तोडगा काढून दोन्ही घाट सुरळीत लोकांच्या सेवेसाठी कशी आणता येईल. कारण का शेवटी आम्ही केंद्रात आणि राज्यात दोन्ही जागी भारतीय जनता पक्ष म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सत्तेत आहोत. म्हणून टीका टिप्पणी न करता अधिकाऱ्यांना शिक्षा दिल्याबरोबर काम पण करून घेण्याची जबाबदारी आमची असल्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला फरक दिसेल एवढा विश्वासाने सांगतो.